एखाद्याला इतकंही दुखवू नका की समोरची व्यक्ती दगडाचा काळदाचाच बनेल. भूतकाळातील वाईट आठवणींशी जास्त जोडून राहिलात तर येणारा प्रत्येक क्षण हा दुःखातच घालवाल. आयुष्यात डिलीट बटन हे ठेवाच. त्याशिवाय काही खोटी माणसं, काही वाईट आठवणी या डिलीट केल्याशिवाय मनाला समाधान मिळत नाही. कोणत्याही नात्यात विश्वास असणं खूप गरजेचं असतं. जर कोणी तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत असेल तर तो विश्वास तुटू न देणं हे तुमचं पहिलं कर्तव्य असतं. अतिगर्वाच्या दुनियेत कधीही जगू नका, कारण वेळ हे असे कालचक्र आहे जे प्रत्येकाला त्याची अवकाश दाखवतेच. परिस्थितीमुळे जेव्हा माणसाचा खिसा फाटतो तेव्हा नाणी पडायच्या अगोदर बरीच नातीही पटकन गळून पडतात. अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात एकदा माणूस अडकला की तो स्वतःचं स्वत्व, नाती, गोती एवढंच काय तर माणूसपणही विसरून जातो. तुम्ही एकटे आहात म्हणून कधी घाबरू नका, कारण थवे हे कावळ्यांचे असतात व गरुड हा स्वतःच्या हिमतीवर उंच आकाशात झेप घेत असतो. सगळ्याच गोष्टी चुकीच्या नसतात, फक्त होकार कुठे द्यायचा, नकार कुठे द्यायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं माघार कुठे घ्यायची हे एवढं कळलं तरीही कोणतीच गोष्ट चुकीची वाटतच नाही. विश्वास कुणावर ठेवायचा हे समजणे पण एक कलाच आहे आणि ही कला प्रत्येकाला अवगत नक्कीच नसते. सुंदरता आणि पैसा यावरती कधीही गर्व करू नका, कारण गरिबी आणि आजारपण हे कधी सांगून येत नाही, पण जेव्हा येतं तेव्हा होत्याचं नव्हतं मात्र नक्कीच होतं. माणसाने कितीही प्रयत्न केला तरीही शेवट हा सगळ्यांचाच ठरलेला आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजून जाण्यापेक्षा कोणाच्या तरी सुखासाठी झिजणं केव्हाही चांगलंच असतं. आयुष्यात कधीतरी एवढा पाऊस पडावा की माणसाचं दुःख, इगो आणि मानसन्मान, मागण्याची भावना सगळं धुऊन निघून जावं. सुख म्हणजे नेमकं काय हे आजपर्यंत कुणालाच कळलं नाही. आपल्याच अवतीभोवती असतं पण कुणाला ते मिळत नाही, कारण खरं सुख हे समाधानातच असतं. सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. धन्यवाद.